नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. देवीचे ज्योत धुळ्यात दाखल. पिशोर गावात होणार समारोप. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जागृती नवदुर्गा नवरात्र उत्सव ग्रुपच्या वतीने जम्मू काश्मीर मधील वैष्णव देवी मंदिरापासून दिनांक 19 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सव निमित्त वैष्णव देवी ते कन्नड तालुक्यातील पिशोर या गावापर्यंत देवीची पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 4 वर्षापासून ही पदयात्रा सुरू असून यंदाचे वर्ष हे 5वे वर्ष आहे. या पदयात्रा सोहळ्यात 150 भाविकांनी सहभाग घेतला होता. या पदयात्रा सोहळ्यात स्वच्छता अभियान, परिसर स्वच्छ, गाव स्वच्छ, तालुका स्वच्छ, जिल्हा स्वच्छ, महाराष्ट्र स्वच्छ, देश स्वच्छ यासह बेटी बचाओ बेटी पढाओ याचा संदेश देत रात्र दिवस मिळून 200 किलोमीटर भाविक पदयात्रा करत होते. एकूण 2100 किलोमीटरचा प्रवास होता. त्यात त्यांनी 9 दिवसात 2000 किलोमीटर त्यांनी अंतर कापले. आज धुळे शहरातील धार्मिक व्यक्तिमत्व प्रकाश पाटील यांच्या कॉलनीत अशोकनगर येथे देवीची ज्योत दाखल झाली. आज या भाविकांना प्रकाश पाटील परिवाराकडून अन्नदान करण्यात आले. उद्या नवरात्रच्या दिवशी पिशोर या गावी या ज्योत यात्रेचा समारोप होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आमचं मंडळाचं नाव आहे जागृती नवदुर्गा नवरात्र उत्सव. माझं नाव कृष्णा सलांसे. आम्ही वैष्णव देवी ती पिशोर पाय यात्रा करतोय आणि कमीत कमी 150 लोक आमच्या सोबत आहे आणि 2100 किलोमीटर आमचा हा टप्पा आहे. आणि दरवर्षी आमचं वेगवेगळ्या ठिकाणून ज्योत आणत असतो आम्ही. आणि मागच्या म्हणजे फर्स्ट इयरला वणी ते पिशोर, सेकंड इयरला माऊगड ते पिशोर, थर्ड इयरला कोल्हापूर ते पिशोर आणि चौथ इयरला तुळजापूर ते पिशोर आणि 5वे वैष्णव देवी ते पिशोर असे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणून ज्योत आणत असतो पाहिजे. ज्योतला कुठून सुरुवात झाली? ज्योतला आता आम्ही वैष्णव देवी ते पिशोर आता चालू झालेलं आहे. आम्ही मिनिमम 10 दिवस अगोदर टार्गेट केलं होतं आमचं की 10 दिवसात आम्ही पोहोचणार. आजचा आमचा 9वा दिवस आहे आणि उद्या आम्ही आमच्या गावात पोहोचणार. आता इथून कुठे प्रयाण आहे? आमचं इथून पिशोर गावी आहे, कन्नड तालुका, औरंगाबाद जिल्हा. या गावी आम्ही पोहोचणार. किती वर्षापासून करत होते? आम्ही हे 5 वर्ष झालेले, 5वा वर्ष आमचं आता कंटिन्यू चालू आहे. पुढे करणार आहे कंटिन्यू? हा, पुढे आमचा वेगवेगळा टप्पा असतो तर आम्ही नंतर ठरवतो की आम्हाला कुठे जायचं. त्यावेळेस आम्ही वेगवेगळे नियोजन असतं, त्यावेळेस आम्ही चालत असतो वेगवेगळे. एकूण 3 दिवसाचा कालावधी आहे पदयात्रे? हां, हे पदयात्रेचा कालावधी आता 10 दिवसाचा आम्ही टार्गेट केलं होतं आणि 10 दिवसात आमचा कम्प्लीट होणार. एकच गावाचे का सर्व? हो, सर्व एकाच गावचे, पिशोर गावचे सर्व. दरवर्षी नवरात्रनिमित्त असतो का? हा, दरवर्षी नवरात्रनिमित्त आम्ही असतो. म्हणजे घट बसण्याच्या अगोदर आम्ही गावात पोहोचत असतो. पिशोरहून वैष्णवदेवी तर पायी यात्रानिमित्त गेलेले सगळे भाविकांचं आज या ठिकाणी धुळे येथे आमच्या शालक प्रकाश पाटील यांच्याकडे आगमन झालेलं आहे आणि त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या भाविकांना नाश्त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि परिसरामधले सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी दर्शनाचा लाभसुद्धा घेतलेला आहे, ज्योतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि अतिशय छान असा हा प्रोग्राम या ठिकाणी दिसून येतो आहे. खरोखरच स्पृहणीय असा हा उपक्रम. या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि छान असा हा प्रोग्राम या ठिकाणी संपन्न होत आहे. ही ज्योत वैष्णवदेवी तर आपल्या धुळ्यापर्यंत अतिशय व्यवस्थित इथं आलेली आहे आणि हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी मस्त चांगल्या वातावरणात पार पडतो आहे. ओके.